राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा बीड मध्ये होते. थोड्याच वेळात सभेला सुरुवात होते आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आता कार्यकर्ते इथं एकत्रित जमायला सुरुवात झालेली आहे. अक्षरशः जर मंडप पाहिला तर संपूर्णपणे भरलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर बघितलं की आमदार संदीप क्षीरसागर जे आहेत त्यांचं कुटुंब देखील इथं आलेलं आहे, त्यांची फॅमिली देखील आलेली आहे. नेहा क्षीरसागर त्यांच्या पत्नी आहेत आणि बाजूलाच त्यांच्या भाऊजाई पण दिसतात. एकंदरीत कसं वाटतं आज सर्वसामान्यामध्ये तुम्ही बसलायत, आमदाराच्या पत्नी आहात तुम्ही? आम्हाला सर्वसामान्यांमध्ये बसायची आणि उठायची हीच आमची म्हणजे क्षीरसागरांची जुनी परंपरा आहे. काकूंपासून आम्ही हे सांभाळत आलो आहोत आणि ह्याच्यापुढे आम्ही हेच सांभाळणार आहोत. काय वाटतं एकंदरीत शरद पवारांनी एक विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला आता संदीप भैया पात्र ठरले, साथ ठरले? तुम्ही एक त्यांचं बाईट एकदा भाषणात भैया बोलले होते की तुमचा आशीर्वाद कायम सोबत राहू द्यात आणि म्हणजे कायम उडत्या किंवा पडत्या काळात कायम आम्ही तुमच्याबरोबर असणार आहोत. काही अपेक्षा आहेत पवाराकडनं की कालच ते म्हणाले की ओबीसीचं नेतृत्व हे संदीप क्षीरसागर आहे? नाही, अपेक्षा अशा काहीच नाही आहेत. आम्हाला त्यांनी आशीर्वाद देणं आणि भैयांच्या डोक्यावरती हात ठेवून शून्यातून भैया वरती आलेले आहेत आज ह्या लेवलवरती, त्याच्यामुळे अपेक्षा अशा काहीच नाही आहेत आमच्या. फक्त आशीर्वाद असू द्यात सगळ्याचा, त्यांचा असू द्यात, जनतेचा असू द्यात, हे आम्हाला आशीर्वाद जास्त महत्त्वाचे आहेत. जे शरद पवारांचे खांदे समर्थक म्हणून घेत होते तेच पवारांना सोडून गेले, फक्त संदीप क्षीरसागर सोबत राहिले. एकंदरीत हे राजकारण कसं पाहतात? राजकारणाविषयी मी आता फार छोटी आहे बोलायला, तर भैयांनी जो निर्णय घेतला आहे त्यांना मी सलाम करते आणि त्यांच्याबरोबर मी खंबीरपणे कायम पाठीशी उभी राहीन आणि मला खात्री आहे की जनतासुद्धा भैयांबरोबर कायम पाठीशी उभी राहील. नक्कीच ह्या होत्या नेहा क्षीरसागर, जे आमदार संदीप क्षीरसागरांच्या पत्नी आहेत. माझ्या मतीवर पतीवर पूर्णपणे विश्वास आहे असंही त्या बोलताना सांगितलं. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.